हॅलो एव्हरीवन, फॅशन विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे ऋतुजा. तसं तर साडीमध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स आणि वेगवेगळ्या स्टाईल्स असतात, पण तुम्हाला जर तुमचा साडी लुक पूर्णपणे बदलायचा असेल तर तुम्ही कॉटन साडीचाही उपयोग करू शकता. कॉटनच्या साड्या या नेसायला हलक्या आणि सांभाळायलाही अत्यंत चांगल्या असतात. पार्टी वेअर असू दे, कॅज्युअल वेअर असू दे किंवा ऑफिस वेअर असू दे, तुम्ही कॉटनच्या साड्या घालू शकता. पण यावर नक्की कोणत्या प्रकारचे ॲक्सेसरीज वापरावी हे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही कॉटन साडी नेसून कोणत्या कार्यक्रमाला जाणार आहात यानुसार ही ॲक्सेसरीज घालायला हवी. तर चला मग बघूयात कॉटन साडीवरती कुठली ॲक्सेसरीज वापरायची ते. सगळ्यात आधी आपण चोकर बघूयात. तर तसं तर कॉटन साडीवरती कॅज्युअल घातले जाते, पण तुम्ही कोणत्याही गेट टुगेदरला सकाळच्या अथवा दुपारच्या वेळी जाणार असाल तर तेव्हा तुम्ही हेवी ॲक्सेसरीज घालाव्यात. तर हेवी ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही चोकर वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे चोकर्स असतात. साडीचा कलर कोणता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही चोकर निवडू शकता, त्यामुळे तुम्ही अधिक सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसाल. चोकरबरोबर तुम्ही मॅचिंग कानातले घाला आणि तुमच्या साडीची अप्रतिम स्टाईल करा. पुढचा पॉईंट आहे स्टेटमेंट इयरिंग्स. तर तुम्हाला कॉटन साडीवरती जर अगदी कमीत कमी दागिने घालायचे असतील आणि इतरांपेक्षा वेगळं आणि उठावदार दिसायचं असेल तर तुम्ही स्टेटमेंट इयरिंग्सचा वापर करा. तसेच तुमच्या ब्लाऊजची डिझाईन नक्की काय आहे याचा विचार करा. त्यानुसार तुम्ही डँगल्स कानातल्यांपासून ते अगदी छान बालीपर्यंत इयरिंग्स साडीवरती स्टाईल करू शकता. तुम्ही मोठे कानातले घातले तर इतर कोणत्याही ॲक्सेसरीची तुम्हाला गरज लागणार नाही. पुढचा आपण पॉईंट इयरिंग्सबद्दलच बघणार आहे. तर स्टड जी स्टाईल असते इयरिंग्समध्ये ती तुम्ही कॉटनच्या साडीवरती वापरायची आहे. जर तुम्ही ऑफिस गोईंग विमेन असाल तर कॉटनच्या साड्यांवरती अशा प्रकारचे स्टड इयरिंग्स खूप छान दिसतात. तुम्ही लहान आकाराचे स्टड घालायला हवेत असं अजिबात नाही आहे, मात्र तुम्ही तुमच्या चेहऱ्याला योग्य दिसतील या आकाराचे स्टड घालू शकता. खरं तर जे ओव्हर साईज स्टड असतात ना ते खूप छान दिसतात, अगदी वेगळा लुक मिळवून देतात. पार्टी वेअरसाठी तुम्ही ओव्हर साईज स्टडची निवड करू शकता. नेक्स्ट, जर तुम्ही कॉटनची साडी घालणार असाल तर त्यावरती तुम्हाला ऑक्सिडाईज ज्वेलरी घालायची आहे. कॉटनच्या साडीसह ऑक्सिडाईज दागिने हे कॉम्बिनेशन खूपच मस्त दिसते. स्पेशली जर कॉटनची साडी ब्लॅक किंवा व्हाईट असेल तर त्यावरती ऑक्सिडाईज नेक पीस आणि बँगल्स तसेच इयरिंग्स हे खूप आकर्षक दिसतात आणि सुंदर दिसतात. तुमचा बांधा या साडी आणि ऑक्सिडाईज दागिन्यांमध्ये उठावदार दिसतो. तुम्ही हा लुक कोल आईज मेकअप करून अधिक चांगल्या स्टाईलने पूर्ण करू शकता. कोल म्हणजे काजळ वापरून ब्लॅक स्मोकी आईज मेकअप क्रिएट करू शकता. आता याच्यामध्ये एक लास्ट पॉईंट आहे, तो म्हणजे कॉटन साडी विथ बेल्ट. तर खूप जणांना असं वाटतं की ॲक्सेसरीज म्हणजे फक्त इयरिंग्स आणि नेक पीस, पण कॉटनच्या साडीवरती तुम्ही जर बेल्टची फॅशन करून एक साडीला वेगळाच ट्विस्ट देऊ शकता. आणि हा ट्रेंड सध्या 2022 चालू आहे. तर साडीसह लेदर बेल्ट तुम्ही स्टाईल करा. तुमच्या साडीच्या कलरनुसार तुम्ही बेल्ट निवडू शकता. जर तुम्ही एखादी पार्टीसाठी कॉटन साडी घालणार असाल तर त्याच्यावरती कुठल्याही दुसऱ्या साडीचा बेल्ट मिसमॅच करूनही घालू शकता. तर या काही टिप्स होत्या ज्या तुम्हाला कॉटन साडीवरती उपयोगी पडतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.